पण सर हे कोणी केलं असेल? नाही म्हणजे ऑफिसच्या सिस्टम बद्दल मी समजू शकतो, पण तुमच्या लॅपटॉपवरही? ते फारसं कठीण नाहीये. एखादी बग असलेली फाईल यांना मेल केली की इनफ. काय अर्थ या डिस्कशनला? डिस्कशन करून आपला गेलेला डेटा परत येणार नाहीये हे सत्य आहे. पण सर व्हायरसने सिस्टम करप्ट होईल, पण रफ डाटा तुमच्या लक्षात आहे ना, त्याच्या मदतीने आपण पुन्हा सगळं करू शकतो. आर यू गाईज मॅड? इतक्या कमी वेळात इतकं कॉम्प्लेक्स प्रेझेंटेशन पुन्हा तयार करणार होत आपण? इंटरव्ह्यूच्या वेळी मी काय सांगितलं होतं ते विसरलात सर. आगीतून स्वतःला वाचवलं तर कंपनीला पुन्हा त्याच पोझिशनवर आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. आज तोच कॉन्फिडन्स तुम्हाला दाखवायचा आहे सर. तुमच्या डोक्यातला डाटा सेफ आहे, आपण प्रयत्न तर करूच शकतो ना. या जगात अशक्य असं काहीच नाही. आणि कोणीतरी हे मुद्दाम केलं हे आपल्या लक्षात आलंय तर आपण अजिबात हार मानता कामाची नाही. तो आपला भ्याडपणा ठरेल आणि ते तुम्हाला अजिबात आवडणार नाही. एम आय राईट सर? हाय ताई, कशी आहेस? मी बरी आहे. मला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून फोन केला. काय ग, काय झालं? बरं नाही वाटत आहे का तुला? हो, तब्येत बरी आहे. आज पहाटे मला एक भयानक स्वप्न पडलं. त्या दिवाकरला समजलंय तू जिवंत आहे आणि तो पुन्हा तुझा जीव घ्यायचा. अगं ताई, माझी काळजी करू नकोस. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुला. हे बघ, माझं टेन्शन घेऊन तू स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. मला एकूण सगळ्याच टेन्शन आलंय ग. अमृता, कसलं टेन्शन आलंय तुला? कोणाशी बोलतीयस? आई, आईशी बोलत होते. हॅलो आई, चल मी ठेवते आता. हा हो हो, सगळे मजेत आहेत. चल बाय. अमृता, तुझी तब्येत बरी आहे ना? आता बरं वाटतंय मम्मा मला, पण प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यापासून रोज काही ना काही होतच आहे मला, हेच आईला सांगत होते. मी काय म्हणते अमृता, तू काही दिवस तुझ्या आईकडे का नाही जाऊन राहत? ती चांगली काळजी घेऊ शकेल तुझी. इकडे मी आणि यश आपापल्या कामात बिझी असतो, त्यातून यश तर झपाटल्यासारखा त्या नवीन प्रोजेक्टच्या मागे लागलाय. तुझी आबाळ झाली तर आम्हाला बरं नाही ना वाटणार. यशशी बोलून काय ते ठरवते? हा अगं, मी सांगेन ना यशला. तो नाही नाही म्हणायचा. शेवटी काय, ह्या दिवसात तुला जास्तीत जास्त आराम मिळावा असं त्यालाही वाटणारच ना. जा आराम कर. ज्या आरामापेक्षा मला त्याच्या बिझनेसची काळजी आहे अमृता. तू इथे राहिलीस तर त्याचं कामाकडे हवं तसं लक्ष लागणार नाही, म्हणून मला तू इथून जायला हवीस. अर्पिता, काय म्हणत होती? तिला काल एक वाईट स्वप्न पडलं. दिवाकरला आपलं रहस्य समजलं आणि तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. नुसत्या कल्पनेनेच कशी अस्वस्थ झाली होती. अर्पिता, तिचं हे स्वप्न पूर्णपणे खोटं नाहीये. दिवाकरला आपला संशय आलाय, तो कुठल्याही क्षणी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. पण मग असं काय करता येईल की ज्यामुळे दिवाकरचा संशय दूर होईल?
त्याला दिसणारी मुलगी मी नसून दुसरीच कोणीतरी आहे हे त्याला कसं पटवणार? अर्पिता, एकदा त्याला घाबरवण्यासाठी आपण त्या मुलीचा उपयोग केला, आता तू समोर असताना तिचा भास झाला पाहिजे, तिच्या धमकीचे फोन आले पाहिजे. हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? अर्पिता, या जगात अशक्य असं काहीही नाही. सर, लेट मिस्टर विक्रांत ट्राय फर्स्ट, आपल्याला तेवढा ऍडिशनल टाइम मिळेल. काय योगायोग आहे ना शमिका, आज सकाळी विक्रांत मला बेस्ट विशेष द्यायला फोन आला होता तेव्हा मी तिला एक्झॅक्टली हेच वाक्य बोललो. म्हटलं तू आधी प्रेझेंटेशन कर, ट्राय युअर लक. खरंय, चांगल्या भावनेने केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. सर, आपली वेबसाईट रिकवर नाही झाली ना तरी चालेल, पण आपल्या प्रेझेंटेशनचा डाटा आणि ऍक्शन प्लॅन एवढं तरी रिकवर व्हायला हवं. एक मिनिट शमिका. हॅलो यश, बोल. प्रेझेंटेशनला पोहोचलास? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुझी तब्येत विचारायला फोन केलाय. मी एकदम छान आहे यश, तू गेल्यापासून आरामच करते, पूर्ण आराम. माझी काळजी सोड, तुझ्या कामावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट कर. ओके, तू बरी आहेस ना? मग मी माझ्या कामावर नक्की कॉन्सन्ट्रेट करतो. यश, मी आईकडे जाऊ. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांना खूप एकटे एकटे वाटत असेल. अमृता, यासाठी परमिशन घ्यायची गरज आहे का? पण एका अटीवर, तिकडे जाऊन दगदग करायची नाही, आराम करायचा. ओके बाबा, मी पूर्ण ऐकेन तुझं, अजिबात दगदग करणार नाही. That's like my girl. तुझं प्रेझेंटेशन सक्सेसफुल झाल्याच्या फोनची मी वाट बघते. ओके, बाय बाय. Shamika, let's go. Mr. Sinha, what are we waiting for? Let's start the presentation. Oh yeah, everybody is present, sir. Except for Mr. Yash Patwardhan from Isha Softwares. Sir, I think we should start the meeting now. Yes. Thank you. Mr. Khan, please. Thank you. Well, good morning, gentlemen. I'm here to represent my company, Vikrant Solutions. I claim... Excuse me. Hi, I'm Yash Patwardhan. I'm sorry I'm late. Mr. Vikrant, will you please proceed? May I, Mr. Yash Patwardhan? Sure. Well, gentlemen, Vikrant Solutions is a company with its unique identity. Thank you.
आणि किती वेळ दरवाजा उघडायला? काय करत होतीस? सॉरी, जरा कामात होते. बोला, काय काम आहे? मला आत तर येऊ देशील? काय अवतार बनवलेस? नक्की काय काम करत होतीस पुण्यात? दिवाकरात कोणीही नाहीये. प्लीज तुम्ही नंतर येता का? आतमध्ये कोण आहे याची खात्री केल्याशिवाय मी जाणार. खरं सांग, कोण आहे? कोणाला लपवलंयस आतमध्ये? दिवाकर, दिवाकर, माझ्याच घरात येऊन तुम्ही असे माझ्यावर घाणेरडे आरोप कसे करू शकता? मग का अशी वागतेस तू? फोनवर मला धमक्या देण्याचं काय कारण आहे? तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अच्छा, म्हणजे तू मला फोनवर धमक्या देत नाहीस. काय वाटतं का श्वेता, तुझे हे चाळे मला समजत नाही? खरं सांग, कोण आहेस तू? खरं सांग. दिवाकर, सोडा मला. असं तर नाही सोडणार. दिवाकर, कळलंच पाहिजे तू कोण आहेस ते. दिवाकर, सोडा म्हणते ना. नाही सोडणार. So, gentlemen, that's Vikram Solutions and Chia. That's all I have to say. Thank you. Thanks a lot. And now, I will invite Mr. Yash Patwardhan of Isha Software. Please. नमस्कार. अँड वेलकम टू इंडिया. आज तुम्ही बाहेरच्या देशातून आमच्या देशात आलात. आमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून आज एवढी मोठी जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवायला तयार झालात. आमच्या देशात एक म्हण आहे, अतिथी देवो भव. वी ट्रीट आवर गेस्ट्स लाईक वी ट्रीट गॉड. So we won't let you down. आणखी एक म्हण आहे आमच्या देशात, जुनं ते सोनं. As you know, they say old is gold. आणि या म्हणीला धरूनच आमच्या देशातली एक अत्यंत जुनी परंपरा मी आज पाळणार आहे. मला माहिती आहे की आज तुम्ही इकडे काहीतरी नवीन शोधण्यासाठी, काहीतरी नवीन मिळवण्यासाठी आलात. आणि मी तुम्हाला जे देणार आहे ते खूप जुनं असलं ना तरी 100 नंबरी सोन्या इतकं चोख आहे. मिस्टर यश, आपण इथे फॉरेन डेलिगेशन समोर प्रेझेंटेशन द्यायला जमलो आहोत, सो प्लीज डोंट वेस्ट युअर्स अँड आवर टाइम. नो नो मिस्टर सिन्हा, प्लीज लेट हिम स्पीक. मिस्टर यश, प्लीज कंटिन्यू. थँक यू. आमच्या देशाची परंपरा, आमची तत्व मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे जेंटलमॅन. आज तुम्ही आमच्या दिशेने एक नवं नातं जोडण्यासाठी तुमचा हात पुढे केलाय. आणि आमची अशी धारणा आहे की जगातलं कुठलंही नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असतं. आदर्श आणि मूल्य या दोन गोष्टींची जर जोड लाभली तर तो विश्वासाचा पाया अधिक भक्कम होतो. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो जेंटलमॅन की पटवर्धन ग्रुप ऑफ कंपनीजने आमच्या आजपर्यंतच्या वाटचालीत लोकांचा हाच विश्वास संपादन करण्यावर जास्त जास्त भर दिला आहे.
सर ही होती आमची आमच्या देशाची एक छोटीशी इंट्रोडक्शन. कोणतंही नवं नातं जोडताना ही ओळख करून देणं अत्यंत महत्वाचं असतं असं मला वाटतं. And now, let's basically get on with the formality for which we've gathered here today. Sir, gentlemen, I proudly present to you Isha Softwares, India's biggest and my very own baby. Divakar, leave. Soda maza phone. Kunaza phone. What nonsense? Please, soda maza phone. Nahi sodnar. Tujhya tya mitraza phone hai na. तुमचे काय चाळे चालले ना ते बघायचेच आहेत मला. मी आधीच सांगितलं होतं माझ्यावर जो संशय घ्यायचा असेल ना तर मी नाही करत तुमच्या आणि नोकरी. हॅलो फोन होता तुम्हाला येणाऱ्या धमक्या अजून बंद नाही झाले वाटत. नाही रॉंग नंबर होता बहुतेक. थँक्यू जेंटलमन. थँक्यू व्हेरी मच. आय होप यू लाईक द प्रेझेंटेशन. Congratulations, Mr. Yash. Thank you. Mr. Yash, we're really happy with your efforts. You can meet our expectations. Unofficially, we can say that you have got the project. Thank you, sir. Thank you very much. प्रेझेंटेशन पण काम मिळवण्याकरता हे असले खोटे अश्रू सुद्धा ढाळावे लागतात हे मला माहित नव्हतं. इन दॅट केस पुढच्या वेळेसाठी लक्षात ठेव. आणखी एक गोष्ट, माणसं जोडणं आणि ती भाड्याने आणणं यात फरक आहे. शमिका थँक यू, खूप मेहनत केलीस तू. थँक्स तर मी म्हणायला हवं सर. माझ्यासारख्या नवीन एम्प्लॉईवर तुम्ही इतका विश्वास टाकला. क्रुशियल सिच्युएशनमध्ये पण मला एनकरेज केलं. द क्रेडिट गोज टू यू सर. खरं सांगू, माझी बायको आहे ना अमृता, आठवतं इकडे येताना मी तिच्याशी फोनवर बोललो होतो. ती म्हणाली होती मला, यश तुझं प्रेझेंटेशन फर्स्ट क्लास होणार. अँड अमृता इज ऑलवेज राईट. शमिका, अमृता इज ऑलवेज राईट.